सध्याचे केंद्र सरकार पुन्हा सत्तेत आल्यास आपल्यासारख्या सर्वसामान्यांचा आवाज कायमच दबला जाईल आणि देशामध्ये हुकुमशाहीची पाळेमुळे रुजतील म्हणून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनता व देशविरोधी मोदी नीती हटाव, भारत देश बचावचा यलगार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या आक्रमक धरणे आंदोलनात पुकारला. मोदी दोबारा चुनकर आया, फिर प्राइम मिनिस्टर बने मोदी साहब, तो सबसे पहले आडम मास्टर को जेल में जाना पड़ेगा. सबसे पहला खतरा आडम मास्टर पर, बाद में ताई और मेजर. और हमारा शेख सर वकील रहने के वजह से थोड़ा साइड को डालता है सरकार, तो मैं सब जन देखा, मैं एरोडा देखा, सोनापुर देखा, उस्मानाबाद देखा, औरंगाबाद देखा, बम्बई देखा, नागपुर देखा, और क्या देखा. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने 27 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी महापाडावची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापूर येथे सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे आक्रमक धरणे आंदोलन पार पडले. यावेळी व्यासपीठावर नलिनी कलबुर्गी, मुरलीधर सुंचू, सिद्धप्पा कलशेट्टी, शेवता देशमुख, डी रमेश बाबू, व्यंकटेश कोंगारी, शकुंतला पाणीभते, रंगप्पा मरेड्डी, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती. यावेळी नसीमा शेख, युसुफ शेख मेजर यांनी सभेला संबोधित केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला पुरुष कामगार उपस्थित होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.